హైదరాబాద్ ఇక్కడ జరిగిన ప్రియాంకారెడ్డి అత్యాచారం మరియు అమానుష హత్య యొక్క నిషేధార్థం అఖిల భారతీయ హిందూ మహాసభ వారి తరఫున చార్ పుత్రా చౌక్ ఇక్కడ భావపూరితమైన శ్రద్ధాంజలిని ఘటించి ఆందోళన చేశారు. प्रियंकारेड्डी या महिला डॉक्टरवर हैदराबाद या ठिकाणी झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं चार पुतळा चौकात बुधवारी सायंकाळी प्रतिमेसमोर पणती आणि मशाल प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच विविध घोषणातून या पार्श्वकृत्याचा जाहीर निषेध नोंदवला. प्रियंका रेड्डीच्या नराधमाला फाशी. प्रियंका रेड्डीच्या नराधमाला फाशी. बलात्कार करणाऱ्यांना भरचौकात फाशी. दरम्यान हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतामधून या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना जाहीररित्या फाशी द्या, अन्यथा हिंदू महासभा त्या नराधमांना पेटवून देईल असा इशारा दिला. हिंदू महासभेकडनं आज आम्ही हैदराबाद येथे झालेल्या प्रियंका रेड्डी ताईसाठी आज आम्ही इथं श्रद्धांजली म्हणून सर्वत्र एकत्र जमलो आहे. तर आज आम्ही सरकारला आज अशी मागणी करत आहोत, ज्या वेळेला फाशीची शिक्षा दिली जाते बलात्कारांसाठी, तर ती लवकरात लवकर ती अंमलबजावणी करण्यात यावी. निर्भया हत्याकांड होऊन आज 7 ते 8 वर्ष झालं, तरीसुद्धा त्या आरोपींना पोचलं जात आहे. कित्येकतरी लाखो रुपये खर्च केल्या जातात. झालं बरं, आपल्या महाराष्ट्रातली घटना आहे, पोपर्टी प्रकरण आहे, त्यासुद्धा सरकार आरोपींना अजून फाशी दिली नाही. तरी मी आज हिंदू महासभेकडनं त्या फाशीची कडक अंमलबजावणी करून 3 महिन्याच्या आत जर सरकारनं फाशी नाही दिली आणि त्यांनी फास्ट ट्रॅकमध्ये जर केस जर नाही चालवली, तर आज आम्ही जे मशाल आंदोलन पेटवलं, आज त्या आरोपींना सुद्धा आम्ही पेटवायला पाठिंबा पुरवळ करणार नाही. आज आरोपी मिल गए तो ताबड़तोब सजा देनी चाहिए, इसके वास्ते उनको रख के अंदर. ऐसा कसाब को भी ऐसा रखे थे, 2.5 करोड़ रुपए खर्चा करे उसका. आपको क्या ऐसी घटना, आप 6 महीने का टाइम उसको सजा के लिए देंगे और दूसरी घटना होती जब तक. आपको मतलब क्या, अभी सरकार ने क्या काम करना चाहिए? आरोपी मिल गया ना ताबड़ तो फांसी देना चाहिए उनको. खाला पिला के 6 महीने रखो, फिर उनके वकील आएगा बेल लेके, और 6 महीने में कौन पहचानेगा उनका मेंबर रहेगा. पॉलिटिक्स में कुछ आदमी रहेंगे उनके तो और छूट जाते हो. माझ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या भगिनीवर झालेला अत्याचार, प्रियंका रेड्डी जी डॉक्टर पेशाने डॉक्टर होती, त्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे. या आंदोलन घेण्याचं कारण असं आहे की आज महिलांवर जे महिलांच्या सुरक्षेसाठी जे कायदा केलेला आहे सरकारने, ते कायदा आहे केलेला आहे, पण जे कायद्याचं जे हे आहे इम्प्लिमेशन आहे, त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होतच नाही. हे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी सरकारला त्याच्यामध्ये तरतूद करण्याची खूप गरज आहे. अजून आता तुम्ही जर आपलं जे निर्भया प्रकरण बघितलं 2012 किंवा कोपर्डीचं बघितलं 3-4 वर्षाखालचं, तर ते त्यांना शिक्षा सुनावलेली आहे पण त्यांना अजून फाशी झालेली नाही. तर त्या अशा कायद्यामध्ये सरकारने तरतूद करायला पाहिजे, तर त्या कायद्यातून तरतूद करून त्यात लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे. फास्ट ट्रॅक सरकारने जी स्थापना केलेली आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष सुधाकर बहिरवाडे, कार्याध्यक्ष विजय यादव, बजरंग दलाचे अंबादास गोरंटला, पत्र तालीमचे श्रीकांत गाडगे, गोरक्षक प्रतीक्षित परदेशी, प्रवीण सर्वदे, प्रशांत परदेशी, अजय कतारी, विनायक पाटील, अविनाश हजारे, श्रीकांत गट्टू, रवी गोणे, किरण पंगुडवाले, समर्थ बंडे, विठ्ठल सर्वदे, संकेत अटकळे, प्रवीण जाधव, विलास पोत्तू, समर्थ मोठे, बबलू परीड, किरण जाधव आदींसह आंदोलनात समस्त हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.